चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या भावी अधिकाऱ्यांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचा आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ॲप्लिकेशनची व्याख्या व्याख्याते प्राध्यापक सुद्धी शिंदे पडेल युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम मी अगदी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे मनो बघा हे जे लेक्चर घेण्याचं महत्त्वाचा उद्देश असा आहे की टी सी एस आणि आय बी पी एसनं जो आपल्याला तलाठी त्याच्यानंतर वनरक्षक आणि राज्य उत्पादन शुल्कला जो अभ्यासक्रम दिलेला आहे म्हणजे ज्या सेवेला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पाठ त्यांनी दिलेला आहे बाळानो तो आहे जगाचा भूगोल आता या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला जगाचा भूगोल परिपूर्ण बघायचा आहे चला सर्वांनी लवकरात लवकर लिंक शेअर करायची आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही लिंक पोहोचवायची आहे पूर्ण जगाचा भूगोल तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दाखव सांगणार आहे लेक्चरमध्ये सांगणार आहे बरेच पोरं काय करता सर आता जगाच्या भूगोलाला किती वाचून किती नाही किती वाचून किती नाही काही वाचू नको जेवढं मी सांगतो तेवढंच या ठिकाणी तुम्हाला कळेल ओके यस यस एकाच व्हिडिओमध्ये मई वैद्य होईल काळजी करू नको येड्यासारखं करू नको जेवढं मी सांगतो तेवढं करा आणि याची ॲज इट इज पीपीटी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे नंतर हे लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार नाही मी पुन्हा शेदा सांगत आहे नंतर हे लेक्चर बॅचमध्ये जाईल ओके चला बघा अतिशय महत्त्वाचा असा आपल्याला भारताचा भूगोल दिलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा दिला त्याच्यानंतर जगाचा दिला आता जगाचा भूगोल म्हणजे काही पूर्ण जग फिरत नाही जायचं पोहरांच्या डोक्यामध्ये टी सी एस पी एसनं नाच झाला एवढं एवढंच या करा याच्या बाहेरचं काही येणार नाही बघा सुरुवात होते आपली इथून जगापासून हे विश्व फार मोठा आहे हे एक ब्रह्मांड आहे ऐकून घ्यावा बानो यस यस पीडीएफ तुम्हाला याची टेलिग्राम चॅनलला आपल्या मिळेल सतीश शिंदे मराठी व्याकरण याला जॉईन करा तुम्हाला मिळेल बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या जगामध्ये खंड किती येतं जर विचार केला तर जगामध्ये एकूण सात खंड येतं अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात टेन्शन घेण्याची गरज नाही जगामध्ये सात खंड येतं या सात खंडापैकी बाळांनो बघा हे लक्षात ठेवायचं काय काय लक्षात ठेवायचं मग ते सात खंड कोण कोणतरी अतिशय महत्वाचं आहे सर्वात मोठा असणार आशिया खंड आहे युरोप आहे आफ्रिका खंड आहे उत्तर अमेरिका आहे दक्षिण अमेरिका आहे आणि ऑस्ट्रेलिया असे या ठिकाणी बाळांनो जर आपण बघितलं एकूण तर या ठिकाणी सात खंड आहेत एक आणि ऑस्ट्रिया असे सात खंडाचा असणार हा पूर्ण आपला जो काही जग आहे हे विश्व आहे सात बनलेलं आहे मग सात खंडांचं बनलेलं हे बन बन ले ले काई -काई जे विश्व आहे या विश्वाचा जर अभ्यास करत असताना या विश्वामध्ये लक्षात ठेवायचं जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा बाकी सतराशे साठ बारा भानगडी वाचायची तुम्हाला गरज नाही जर आजूबाजू जर विचार केला तर पृथ्वीचा जो काही भाग आहे म्हणजे जमीन जर बघितली तर एकोणतीस टक्के आहे हे तुम्हाला आता माहिती आहे साध्या साध्या गोष्टी येतात त्याच्यानंतर एकाहत्तर टक्के भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे अशा पद्धतीचा आपलं हा जगाचं एकूण सात खंडाचा नाजसा असणारा हा आराखडा आहे बर मग आता या सात खंडामध्ये सर्वात पहिला खंड आपल्याला बघायचा आपण एक एक खंड बघणार आहोत काळजी करू नका सगळ्यात पहिला खंड आहे बाळांना बघा तो म्हणजे आशिया खंड या सात खंडामध्ये पहिला खंड आपल्याला शिकायचा तो म्हणजे आशिया खंड आणि आशिया खंडाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत बघा मानव आता मग आशिया खंडामध्ये काय काय लक्षात ठेवायचा इकडं ऐकून घ्या जगातील सात खंडापैकी एक म्हणजे आपला आशिया खंड आहे जेवढं सांगतो तेवढंच लक्षात ठेवायचं बाकी सतराशे साठ बारा भानगडी वाचायच्याही नाही एवढा मोठा स्लॅबस हे ऐकून रे एवढा मोठा स्लॅबस हे भूगोलचा मग एवढं पाठ करता का नाही त्याच्यातले जे शॉर्ट मुद्दे येतं हे शॉर्ट शॉर्ट मुद्दे या ठिकाणी मी इथं घेतलेले एवढंच तुम्ही वाचायचं आहे सर्वात मोठा जर खंड कोणता विचारला तर आशिया खंड हे एवढं लक्षात ठेवा आशिया खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातला सर्वात मोठा खंड आहे म्हणते बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आशिया खंडाने किती टक्के भाग व्यापला हो हा प्रश्न तुम्हाला येतो आशिया खंडानं या जगाचा किती टक्के भाग व्यापला तर तो व्यापल्याचा तीस टक्के भूप्रदेश हा आशिया खंडाच्या ताब्यात आहे म्हणजे बघा एवढ्या सात खंडामध्ये सर्वात मोठा खंड हा आशिया आहे पण याच्यावर प्रश्न तुम्हाला आता थोडासा पुढच्या लेवलचा येऊ शकतो पहिले प्रश्न कसे यायचे आशिया खंड जगातली सर्वात मोठा खंड कोणता आशिया आता त्याच्या पुढचा दोन नंबरचा दोन नंबरच्या स्टेपवरचा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो किती पर्सेंट किती टक्के भाग व्यापलेला आहे तीस टक्के दुसरं काय म्हणजे ऐकून घ्या किती टक्के लोकसंख्या राहते जगातली साठ टक्के लोकसंख्या बघा एवढंच करायचं रे जास्त काही डोक्याला ताण घेऊ नका लय मोठं वाचत बसू नका एवढं सोपं सोपं वाचायचं आणि पृथ्वीच्या एकोण क्षेत्रफळापैकी आठ पॉईंट सहा टक्के भाग हा या खंडाने व्यापलेला आहे बघा भूप्रदेश किती व्यापलेला आहे तर तीस टक्के आणि क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तर आठ पॉईंट सहा टक्के व्यापलेलं आहे एवढं तुम्ही आशिया खंडाच्या बाबतीमध्ये बाळांनो लक्षात ठेवायचं हे सर्व तुम्हाला मिळेल मग आता याच्यामध्ये काय कधी कधी काय विचारलं विचार तुमचे प्रमुख देश आता आशिया खंडामधले प्रमुख देश कोणकोणते येतं आता अठ्ठेचाळीस देशामध्ये प्रमुख देश कोणकोणते येतं बघा भारत आहे पाकिस्तान आहे किती देश येतं हे सुद्धा लक्षात ठेवा बरं का किती देश आहेत आशिया खंडामध्ये हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर अठ्ठेचाळीस देशामध्ये बाळांनो बघा भारत पाकिस्तान अफगाणिस्तान भूटान नेपाळ श्रीलंका चीन जपान आणि सौदी अरेबिया हे सर्वात मोठे मोठे या ठिकाणचे देश आहेत मग याच्यात काय काय लक्षात ठेवायचं हे पटो सर्वात मोठा देश कोणता चीन आहे ऐका सर्वात मोठा सर्वात छोटा एवढंच लक्षात ठेवायचं सर्वात मोठा कोणता आहे चीन आहे दिसे नका बरं बरं दिसत नसेल तर ब्राईटनेस कमी करतो एक एक शकत एक ना हां आता बघा आता दिसेल आता दिसेल चला पटापटापटा लाईक होऊन जाऊ द्या लिंक शेअर करा बघा बांधू चीन हा आशिया खंडातला सर्वात मोठा देश आहे तर सर्वात लहान देश विचारला तर बानो मालदीव आहे अजून काय विचारलं जातं शिखरं एवढं जेवढं या टीमध्ये दिसते ना तेवढंच करा या आपल्याकडं वेळ कमी आहे ह्या वनरक्षक तलाठीच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क ऑल एक्झामसाठी हे कामी पडणार आहे हा लक्षात ठेवा बाळाू मग ग्रामसेवा असू द्या बघा याच्यामध्ये हे मात्र आय एम पी मुद्दा लक्षात ठेवा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की याच्यामधलं सर्वात उंच जे शिखर आहे ते माउंट एव्हरेस्ट हे आशिया खंडातील पण सर्वात उंच आहे आणि जगातील सुद्धा सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची आहे बाळान अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर ही एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे त्याची उंची या ठिकाणी दिलेली आहे पण ही उंची सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे माउंट एव्हरेस्ट हे सर्वच उंच शिखर आहे बरं मग आता याच्यातले प्रमुख पर्वत कोणकोणते येतं हे सुद्धा लक्षात ठेवायचे ऐकून या मी काय सांग यस यस अजूनही दिशेनं काहीच रे अजूनही काही ना बघा प्रमुख पर्वत हे लक्षात ठेवायचे प्रमुख पर्वत आणि प्रमुख पठार प्रमुख पर्वत आहेत काळाकोरम आहे हिमालय पर्वत आहे सुलेमान पर्वत आहे हिंदू कुश पर्वत आहे हे चार जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी बस झाले फार बापट बसारा वाचण्याची तुम्हाला गरज नाही आलं लक्षामध्ये बघा दुसरं काय म्हणते प्रमुख पठार कोण कोणते आशिया खंडातले भारतीय द्विपकल्पीय पठार ज्याला आपलं पठार म्हणतात ओके मध्य सायबेरियन पठार आहे तिबेटचा पठार सुद्धा याच खंडात आहे युनानची पठार सुद्धा याच खंडात आहे आणि मंगोलियाचे पठार सुद्धा याच खंडामध्ये आहे लक्षात ठेवा आता प्रमुख नद्या लक्षात ठेवायच्या तुम्ही आशिया खंडातल्या गंगा ब्रह्मपुत्रा गोदावरी नर्मदा तापी कृष्णा टायग्रिस नदी आणि यांगसे ह्या दोन देशातल्या म्हणजे पर, देशात पर आपण काय म्हणतो परदेशातल्या नद्या आहेत आणि ह्या सर्व आपल्या भारत देशामधून वाहतात यांची नावं सगळ्यांना माहिती येतं म्हणजे अशा पद्धतीनं आशिया खंडाचा जर तुम्ही अभ्यास केला तर मला नाही वाटत जास्त तुमचं मार्क जाईल आता इतर माहितीमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा हा असा एकमेव खंड आहे की ज्याची सीमा ही दोन खंडांशी भिडलेली आहे म्हणजे दोन खंड कोणते असे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की बाबा रे आशिया खंडाची सीमा कोणत्या दोन खंडांना जोडलेली आहे लगेच सांगता आलं पाहिजे अरे आशिया खंडांची जी काही सीमा आहे ती या दोन खंडांना जोडली ते दोन खंड म्हणजे आफ्रिका आहे आणि युरोप आहे कशाला एवढे पुस्तकं वाचत बसता हां शॉर्टकट पीपीटी आहे ही पीपीटी तुम्हाला देऊन टाकतो अभ्यास करा बस झालं हां यस बघा आफ्रिका आणि युरोप अगदी बरोबर आहे आशियाचा आशियालाच कसा असेल अंकुश <laughs> बघा आशिया खंडामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे रशिया बघा हा निस्ता देशातीलच म्हणजे निसतं आशिया खंडातीलच मोठा देश नाही तर बाळण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर हा जगातला सर्वात मोठा देश आहे असंही तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि हा खंड जगातील सर्वात तरुण खंड आहे हा प्रश्न आय एम पी आहे आय एम पी करायला हा मुद्दा लिहून काढा वाटलं तर पेपरला हा प्रश्न येऊ शकतो की जगातला सर्वात तरुण खंड कोणता आहे जे पण काय म्हातारे नाहीत पण अलीकडे सर्वात तरुण तयार झालेला खंड कोणता आहे तर बाळानो आपला आसिया खंड आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे या, या खंडामध्ये जगातील सर्वात उंच शिखर आहे आत्ता सांगितलं मी कोणता आहे रे तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे बाळांनो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा सर्वात जास्त तापमानाचे स्थान कोणते आहे जिथं सर्वोत्तम तापमान आहे ते आहे बाळांनो जकाबाबाद आणि सर्वात कमी तापमानाचे ठिकाण कोणतं असेल तर ते आहे एवढंच या तुम्ही लक्षात ठेवायचं यस रोहित थँक्यू बाकी जास्त काही डोकं लावायचं नाही सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हे मात्र एम पी आहे चेरापुंजी परीक्षेला प्रश्न येतो की आशिया खंडातलं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं तर चेरापुंजी अशा काही जेवढ्या जेवढ्या काही महत्वाच्या गोष्टी येतात एवढ्याच तुम्ही लक्षात ठेवा ओके फार वाचू नका या खंडातील चीन देशातील बघा यांगस्से मैदानाला तांदूळ आणि माश्याची भूमी म्हणतात आता कधी कधी हा मागच्याच प्रश्न विचारण्यात आला होता की बाबा आशिया खंडामध्ये कोणत्या मैदानाला तांदूळ आणि माशांची भूमी म्हटलेला आहे तर तांदूळ आणि माशांची भूमी हे चांगस्य जे यांगस्य आहे बघा जे मैदान आहे त्याला या ठिकाणी म्हटलेले असते हिमालय पर्वताच्या उत्तरेकडे तिबेटचे पर्वत आहे ज्याला आपण नेपाळ समुद्र ऐकून या तिबेटचे पर्वत आहे काय म्हणते हिमालय पर्वताच्या प्रश्न बघा कसं उत्तरेकडे तिबेटचे पर्वत आहे जिथे तिबेटीय लोक राहतात तुम्हाला माहिती आहे आणि बघा नेपाळ समुद्र सपाटीपासून या पठाराची उंची सोळाशे फूट आहे म्हणून त्याला जगाचे छप्पर असेही म्हणतात लक्षात ठेवा कोणत्या पठाराला रे तर तिबेटच्या पठाराची उंची ही समुद्र सपाटीपासून सोळाशे मीटर उंचीवरती असणारं हे पठार आहे म्हणून याला जगाचे छप्पर म्हणतात हा प्रश्न मात्र लिहून काढा कुठेतरी लिहून काढा ही जगाचे छप्पर कोणाला म्हणतात तर जगा मुगलांच छप्पर म्हटलेलं आहे तिबेटच्या पठाराला छप्पर म्हणजे काय रे ए सर्वोत्तम उंचीवर आहे ते छप्पर म्हणजे ए छप्पर वर टाकायचं का खाली असते हे पहिले कळलं पाहिजे जगाचे छप्पर म्हणजे सर्वात उंच असणारी ती भूमी आहे म्हणून त्याला जगाचे छप्पर म्हणतात बघा काय म्हणते पुढं सायबेरिया या देशातील बघा प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायचा आहे हरकी यांग्स या ठिकाणास थंड ध्रुव असेही म्हणतात असे ही महत्वाचे मुद्दे वाचायचे आणि या खंडामध्ये असणारा जपान नावाचा जो देश आहे त्याला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात मी कंटेंट टू कंटेंट शिकवा लागलो त्याच्यामुळं कमेंट्स वाचता येत नाहीत कमेंट्स वाचत नाहीये कारण त्याचं असं आहे की आता आपण पी वाय क्यू घेत नाहीत तुमचं उत्तर ऐकायला मी इथं तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे पूर्ण विश्लेषण सांगत आहे काही पोटी इतके खोडीचे असतात मास्तर निस्ता शिकवायला शिकवायला म्हणजे हे लेक्चर आहे आम्ही अगोदर सांगितलेलं आहे हो हो पीपीटी भेटेल रिव्हिजनसाठी तुम्हाला पीपीटी भेटेल ती पीपीटी मिळेल आपल्या सतीश शिंदे बघा इकडे लक्ष द्या सतीश शिंदे मराठी या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ती मिळणार आहे काळजी करू नका ओके okay? सर्वांनी त्या चॅनलमध्ये त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला काय झालं तुम्हाला सवय लागली बघा पी वाय क्यूची पी वाय क्यू बघू 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 सत्यांनाच झाला तुमचा आता हेच लेक्चर अशाच पद्धतीचे डिप मधले लेक्चर मी बॅचेस मध्ये टाकलेले आहेत ज्यांना घ्यायची ते घेऊ शकता आपलं विश्व मराठी ॲप आहे या टेलिग्रामच्या या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये नवीन ची लिंक दिली बघा उगवत्या सूर्याचा देश कोणाला म्हणतात याचं उत्तर लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे अरे उगवत्या सूर्याचा देश म्हणजे कोण आहे शिंदे सर बोलले होते आशिया खंडामधला जपान नावाचा देश ज्याला उगवत्या सूर्याचा मान या ठिकाणी देश म्हणतात आता एवढंच तुम्ही आशिया खंडामध्ये लक्षात ठेवायचं काय काय लक्षात ठेवायचं बघा हे महत्वाचं सांगितलेलं आहे सर्वात उंच शिखर इथं आहे त्यानंतर जगाचे छप्पर असणारे तिबेटचं छप्पर सुद्धा तिबेटचं पठार सुद्धा याच खंडामध्ये आहे हा जगातील सर्वात तरुण खंड आहे यानं सर्वात जास्त क्षेत्रफळाचा भाग व्यापलेला आहे सर्वात मोठा खंड आहे याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट नावाचं सर्वात उंच शिखर आहे चेरापुंजी नावाचं या ठिकाणी सर्वात जास्त पावसाचं ठिकाण सुद्धा याच खंडामध्ये आहे हे एवढे हिमालय पर्वत हिमालय काराकोरम हे पर्वत याच्यामध्ये आहेत ह्या प्रमुख नद्या आहेत हे प्रमुख पठार याच्यामध्ये आहेत एवढं तुम्ही आशिया खंडामध्ये लक्षात ठेवायचं बाकी सतराशे साठ बारा भानगडी याच्यात लक्षात ठेवायची गरज नाही मग आता दुसरा खंड आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे बघा आफ्रिका खंड आपण बघा सर्व काही वेळेस तुम्हाला प्रश्न असा येतो की सर्वात जास्तकडून सर्वात कमीकडे क्षेत्रफळाच्या दृष्टीने खंडांचे उतरते करम लावा मग असाही जरी प्रश्न आला तरी काळजी करायचं काम नाही सर्वात मोठा आशिया तर नंबर दोनचा चा खंड कोणता आहे रे बाळांना आपला आफ्रिका खंड आहे या आफ्रिका त्यानं तीस टक्के भाग व्यापला आणि आशिया खंडाच्या नंतर वीस टक्के जर भाग कोण व्यापला असेल तर बाळांनो हा आफ्रिका खंडानं व्यापलेला आहे म्हणून याला तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे या खंडाला काळे किंवा अज्ञात खंड असे म्हणतात हे लक्षात ठेवा हा पॉईंट नोट डाऊन करा सर्वांना हा पॉईंट नोट डाऊन करायचा की कोणत्या खंडाला काळे किंवा अज्ञात खंड म्हणायचे काळे म्हणजे अजूनही पाहिला असेल तुम्ही तर आफ्रिकेतले लोक थोडेसे काळे आपल्यापेक्षा आपण काळेही नाही गोरेही नाही पण ते प्युअर काळे येतं बघा त्यांचे केसही पाहिले तरी कसे दिसतात लोक लगेच लक्षात आला असेल का तुमच्या शेजारी आहात एखादा तिकडून आलेला माणूस बा नाही बा आमच्या गावात आला राहायला लागला नाही आहे का नाही ते आपल्या इकडे कधी कधी येतात आपण इथे ह्याच्या इकडे जातो म्हणलं सर आमच्या शेजारी राहते ती पळून आलो तिकून असं नाही हा बघा काळे किंवा अज्ञात खंड या आफ्रिका खंडाला सुद्धा म्हटलेलं आहे दुसरं मग आता याच्यात काय लक्षात ठेवायचं एकूण चोपन्न देशामध्ये हे महत्वाचे देश आहेत बघा सुदान आहे घाना आहे झांबिया ट्युनेशिया झिबॉम्बे माली ऐकून घ्या दक्षिण आफ्रिका हे नाव तर तुम्ही ऐकलं असेल ऐकून घ्या हे तर नेहमीच ऐकलं असेल तुम्ही ओके मादागास्कर आहे स्वित्झिलँड आहे स्विझीलँडवर का स्वितर्लंड नाही हे स्विझीलँड आहे केनी आहे इजिप्त आहे आणि बुरुंडी आहे तुम्ही मला असे कसे देशाचे नाव आहे हो सर हे तसेच नाव आहेत आलं लक्षात म्हणजे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी मानू लक्षात ठेवायचं आहे दुसरं काय म्हणते बघा प्रमुख पर्वत लक्षात ठेवायचे प्रमुख पर्वत आहेत किली मांजरो हा पर्वत मागच्या वेळेस परीक्षेमध्ये विचारला होता की कि किली मांजरो हा पर्वत कोणत्या खंडातील आहे तर लगेच सांगता आलं पाहिजे अरे किली मांजरो हा आफ्रिका खंडामध्ये असणारा पर्वत आहे ओके त्यानंतर माउंट पेरू आहे माउंट केनिया माउंट ड्रॅकेन्सबर्ग आणि माउंट अटलास ओके हे माउंट माउंट म्हणजे पर्वत लक्षात ठेवा आणि नद्या सर्वात महत्वाची नदी आहे नाईल हिला इजिप्तची काय म्हणतात रे ही इजिप्तमध्ये वाहणारी सर्वोत्तम अशी नदी आहे म्हणून नाईल नदी ही सर्वात मोठी नदी आहे त्याच्यानंतर कांगो झांबेजी लिंपोया आणि नायझर हे थोडंसं नाव लक्षात ठेवायला जड येतं परंतु बानो पीपीटी वाचत वाचत, वाचत 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 जर तुम्ही जर गेलात तर तुम्ही काळजी करू नका ओके <laughs> <laughs> okay. हे मला नाव तर काही हो बुरुंडी, चला पुढं बघा काय म्हणते आता याच्यात काय लक्षात ठेवायचं सर्वात क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश लक्षात ठेवायचा आशिया खंडातला जसा सर्वात मोठा सांगितला होता तसा याच्यातला सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देश लक्षात ठेवायचा अल्जेरिया आणि सर्वात कमी ठेवायचा सेसेल्स ओके सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे नायजेरिया आणि ऐकून घ्या सर्वाधिक लोकसंख्या असणारा हा जगातील दुसरा खंड आहे म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा दुसरा खंड आहे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा बाळांनो हा दुसरा खंड आहे एवढं लक्षात ठेवायचं चार। आहे आणि याच्यातील सर्वोच्च शिखर आहे किली मांजरो मी मग सांगितलं पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर त्याची बाळांनो या ठिकाणी उंची आहे हा लक्षात ठेवा एवरेस्ट पर्वत हा सगळ्यात मोठा आहे आपल्या इकडचा आठ हजार आठशे ओके त्याच्यानंतर हा पर्वत आहे हा एवढं लक्षात ठेवा म्हणजे सॉरी हे सर्वोच्च शिखर आहे जेव्हा आपल्याला याच्यामधलं सांगितलेलं आशिया खंडातलं सर्वोच्च शिखर कोणतं तर आशिया खंडातलं सर्वोच्च शिखर रे बाळांनो माउंट एव्हरेस्ट आहे आणि माउंट एव्हरेस्ट पर्वताची उंची आठ हजार आठशे आथ अठ्ठेचाळीस पॉईंट आठ मीटर हे लक्षात ठेवा थोडंसं मागं पुढं झाला ओके एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बाळांना त्याच्यानंतर बघा काय काय लक्षात ठेवायचं म्हणजे एवढा अभ्यास तुम्ही जे करताना पोरांना काय वाचावं हे समजत नाही भूगोल घेतलं की हे एवढं एवढं वाचते एवढं वाचू नको म्हणजे शॉर्टकट लक्षात ठेवायचं पुस्तकात काय दिलेलं असते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश अल्जेरिया असून खाली दिलेला असते सर्वाधिक कमी क्षेत्रफळा सेसेल्स आहे हे लेंथ वाढून जाते त्या पुस्तकाची एवढं करायचं नाही बट स्वीट वाचा आपल्याकडं ते एवढा वेळही नाही आहे आप आपल्याला आता पी वाय क्यूपेक्षा हे संकल्पना पहिले समजून घ्या एकदा का तुम्हाला कळलं अरे सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे गडा याच्यामधला आपल्या आफ्रिकामधला दक्षिण आफ्रिका, आफ्रिका। करते अरे नायजेरिया आहे टेन्शनच घ्यायचं नाही ऐकून घ्या इथं हे शिखर लक्षात ठेवा तिकडं कोणतं आहे माउंट एव्हरेस्ट इथं कोणते किली मांजरो आणि या खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर नाईल नदी आहे तिकडची नदी कोणती आहे गंगा नदी सहा हजार सहाशे पन्नास किलोमी मीटर त्याची वाळानो या ठिकाणी लांबी आहे म्हणून ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परत पुढं काय म्हणते आफ्रिका खंडातील सर्वोच्च सरोवर कोणतं आहे तर व्हिक्टोरिया व्हिक्टोरिया थोडंसं नाव ऐकायला वेगळं असेल पण अभ्यास करा त्याला समजून घ्या पहिले लिंक शेअर करा लाईक करा पटापट पटपटपड समजत असेल तर लगेच लाईक करा बघा जगात सर्वात प्रथम मनुष्याचे अस्तित्व या खंडात सापडलेलं आहे आय एम पी क्वेश्चन आहे मनुष्य जर कुठं पहिले आढळलं असेल तर आपल्या गावात किंवा आपल्या आजूबाजूला नाही आहे तर जगामध्ये सगळ्यात पहिले मनुष्य जर कुठं मनुष्यवस्ती आढळली असेल तर ती आफ्रिका खंडामध्ये आढळलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ना आशिया खंडात ना अमेरिका खंडात सगळ्यात पहिले कुठं आढळले तर बाळांनो ती आपल्याला आशिया खंडामध्ये सॉरी आफ्रिका खंडामध्ये माणसाचं पहिलं या ठिकाणी बाळांनो अस्तित्व आढळलं सगळ्यात जास्त जर सोनं कुठं सापडत आहे असेल तर ते सोनं सापडते दक्षिण आफ्रिकेमध्ये ऐकून घ्या आपल्या इकडं आप नाही आपल्या इकडं काय आहे के जी एफ ची एकच खदानी तिच्यासाठी भांडणं त्याचा आणि याचा काही संबंध नाही हा सगळ्यात जास्त सोनं पण दक्षिण आफ्रिकेमध्ये सोन्याचं जास्त महत्त्व आहे का नाही दक्षिण आफ्रिकेमधील बघा जोधाम्सबर्ग या शहराला स्वर्णनगर म्हणतात का म्हणतात कारण तिथे जास्त सोन्याच्या खाणी येतात सोन्याचे त्या ठिकाणी महत्त्वाचे असणारे तिथं जास्तीत जास्त सोनं मिळतं म्हणून हे लक्षात ठेवा तसंच किंबर्ले या शहराला हिऱ्यांचे नगर म्हणतात ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा फक्त सुवर्णनगर कोणाला म्हणतात जर जोधांम्सबर्ग आणि हिऱ्याचे नगर कोणाला म्हणतात तर किंबर्लेला म्हणतात एवढं लक्षात ठेवा आणि गोल्ड कोस्ट म्हणजेच घाणा देश होय आय एम पी आय हा प्रश्न आय एम पी आहे खालचा महत्वाचा मुद्दा आहे खालचं कंटेंट फार महत्त्वाचे आहे पोरो आज मुद्दा मी कंटेंट टू कंटेंट तुम्हाला बोलायला आलेलो आहे कंटेंट टू कंटेंट शिकायचं जरा बघा बघा जरा याची पी डी एफ मिळेल टेलिग्राम चॅनलला ओके okay? हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे समजत असेल तर एकदा मला थम दाखवा पटकन पटकन थम दाखवा चला पटकन थम दाखवायचं आहे मला कुठंतरी वाटलं की चला गडा हे पोरांना देणं गरजेचं आहे कारण की मला दोन चार पोरांचे फोन आले सर जगाचा भूगोल जगाचा भूगोल नेमकं काय वाचू मग काय वाचू म्हटल्यानंतर माझ्या लगेच लक्षात आला अरे म्हटलं काय वाचू याच्यापेक्षा यांनाच देऊन टाकू एवढंच वाच याच्यासाठी हे मी घेऊन आलेलं आहे एवढेच पोरांना कळलं का बाकीच्यांना कळलं नाही का पटापटापट सांगा ओके बघा वाणू काय म्हणते आफ्रिका खंडाळा खंडाळाच या ठिकाणी काळाखंड किंवा किंवा वनाचा देश म्हणतात वनाचा म्हणजे काय काळ्या लोकांचा देश असाही त्याचा अर्थ होतो वाळणू बघा या खंडात हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे हा खंड सर्वात जास्त जर कशासाठी प्रसिद्ध असेल तर हिऱ्याच्या खाणी बाळू याच्यामध्ये तुम्हाला सापडलेले असतात बघा ऐकून या आता सर्वात मोठा जो हिरा आहे आपण म्हणतो बा आपल्याकडचा कोयनूर हिरा सर्वात मोठा नाही जगातला सर्वात मोठा जो हिरा आहे ज्याचं नाव होतं वाणू कुली नान हा कुलीनान हिरा आहे बाळानो तो दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन हजार एकशे सहा कॅरेट बघा आपल्या इकडे किती कॅरेट असू शकते रे लय लय झालं तर बावीस कॅरेट आणि लय शुद्ध असेल तर चोवीस कॅरेट मरू द्या त्याच्यापेक्षा जास्त कॅरेट नसतं पण बाळानू इथं काय म्हणते बघा तीन हजार एकशे सहा कॅरेट असणारा हा सर्वात मोठा बरं का ऐकून घ्या प्रश्न बघा किती आय एम पी ए आणि हा मुद्दा फार आय एमपी आहे जेवढे जेवढे मुद्दे तुम्ही नवीन वाटतात तेवढेच पाठ करायचे बघा कुलीनान नावाचा हिरा जगातला सर्वात मोठा हिरा या ठिकाणी बांधू तुम्हाला पाहायला मिळेल सहारा वाळवंट जे आहे ते सर्वात मोठं वाळवंट सहारा वाळवंट सुद्धा आफ्रिका खंडामध्ये आहे आफ्रिका खंडातील मिश्र हा देश जगातील सर्वात खजूर उत्पादक देश आहे खजूर खाल्ले असतील कधी का खजूर माहीतच नाहीत खजूर उत्पादक देश त्या खंडामधलं काय फेमस आहे याच्यावरती थोडासा जास्त अभ्यास करा बघा या खंडातील नायजर नदीला पॉम तेलाची नदी म्हणतात हा माहीत होता का मुद्दा हा बऱ्याच पोरांना हा मुद्दा माहीत नव्हता हा ऐकून घ्या या खंडामध्ये जी नायझर नदी आहे तिला पाम तेल आता आपल्या इकडं यस 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 अगदी बरोबर आहे विशाल गायकवाड बरोबर आहे धन्यवाद सर खूप कन्फ्यूज झालो होतो सर जगाच्या भूगोलात नेमकं काय वाचायचं तुमच्यामुळं ते कळलं सर थँक्यू थँक्यू विशाल भाऊ धन्यवाद बघा नायझर नदीला पॉम तेलाची नदी म्हणतात आता मी तुम्हाला जास्त बोलणार बोलत नाही का कारण की आता मी टीचिंग करायला लागलो तुम्ही ऐकायला लागले जे महत्वाचे मुद्दे ते मला तुम्हाला सांगायचे या व्हिडिओच्या माध्यमातून या लेक्चरच्या माध्यमातून जे तुमच्या मनामध्ये जगाच्या भूगोलाबद्दल जे टेन्शन आलेले आहे की एवढा मोठ्या जगाच्या भूगोलात वाचू काय टी सी स्पष्ट सांगितलं जगाचा महाराष्ट्र भारताचा आणि महाराष्ट्राचा मग जगात काय वाचायचं हे इकडे लक्ष देत एवढंच वाचायची पिढीएफ मिळेल मिश्र या देशाला युरोप खंडाचे काय म्हणतात आशिया आशिया आणि युरोप देशाचे जंक्शन म्हणतात म्हणजे काय रे बानो जंक्शन म्हणतात म्हणजे या आशिया खंडामधून आहे रे सॉरी आफ्रिका खंडामधून आशिया आणि युरोप देशामध्ये आपल्याला जाता येतं युरोप त्या खंडामध्ये जाता येतं म्हणून त्याला त्याचं जंक्शन म्हणतात हे लक्षात ठेवा आफ्रिका खंड असा हा एकमेव खंड आहे की ज्याच्यातून कर्कवृत्त आणि मकर वृत्त असे दोन्ही वृत्त जातात पी क्वेश्चन फार आय एम पी हार आय एम पी हा मुद्दा हो ॲपमध्ये असणारे हे नंतर तुम्हाला लाईव्ह मध्ये नाही मिळणार हे आता ॲपमध्येच राहील हे झाल्याच्या नंतर हे लगेच ॲपमध्ये जाणारे लगे लेक्चर ओके बघा आफ्रिका खंड असा एकमेव खंड आहे बाणू की ज्याच्यामध्ये कर्कवृत्त आणि मकरवृत्त असे दोन्हीच्या दोन्ही वृत्त जर कोणा खंडातून गेले असतील तर ते आफ्रिका खंड आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि या आफ्रिका खंडामध्ये बाणू एक कांगो नावाचा जो देश आहे त्याला वनांचा देश म्हणतात ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त वनाचं प्रमाण आहे आपल्या भारत देशामध्ये जसं आपण सांगितलेलं आहे की तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के वन असले पाहिजे वन विभागाच्या पोट्ट्यांना यस यस हो बरोबर आहे यस 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 ना मिश्र म्हणतात बरोबर ऐकून घ्या वन वनरक्षकांची तयारी करणाऱ्या हा मुद्दा मात्र लक्षात ठेवायचा आहे की वनांचा देश कोणाला म्हणतात हा क्वेश्चन येऊ शकतो बर प्रश्न बाळांनो तुम्हाला एकशे दहा टक्के प्रश्न वनरक्षक भरतीला विचारला जाऊ शकतो की वनाचा देश कोणाला म्हणतात तर कांगो या देशाला वनांचा देश म्हणतात एवढं लक्षात ठेवा आता हे दोन खंड आपण बघितले महत्वाच्या महत्वाच्या भागी तुम्हाला माहिती सांगितलं यस दादा यस खूप बारीक शिकवता हो सर जी तुम्ही धन्यवाद महा तुम्हाला पी पेक्षा हे अशी कंटेंट टू कंटेंट शिकायला मजा या घ्या कंटेंट टू कंटेंट शिका महान बघा आता उत्तर अमेरिका खंड जो आहे आणि अशा हे पीडीएफ पीपीटीस तुम्हाला मिळतील तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला मी सोडणार नाही महाराव बघा आता तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर तुम्ही विश्व मराठी ॲप्लिकेशनवरती जाऊन बॅच घेऊ शकता नवीन आपलं ॲप आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे त्याची लिंक त्याची फीस आहे महानो तलाठी भरतीची नऊशे नव्याण्णव पूर्ण बॅचची आणि एका विषयाची दोनशे नव्याण्णव आहे ओके यस yes, एक विषय घेतला तर कोणता एक विषय घ्या दोनशे नव्याण्णव गणित घ्या मराठी घ्या जीएस घ्या कोणतंही घ्या ओके okay? परिपूर्ण बॅच आहे मानं बघा काय सांगितलेलं आहे की उत्तर अमेरिका हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे आता या बॅचमध्ये मला काही जास्त मार्केटिंग करायची नाही बॅचची फक्त आपल्याला हे शिकायचं आहे बघा पहिला खंड कोणता आहे हे हा सिक्वेन्स कळला पाहिजे व्हा आम्हाला पहिला खंड कोणता आहे सर्वात मोठा आशिया त्याच्यानंतर कोणता आहे लगेच कळलं पाहिजे अरे दक्षिण आफ्रिका आणि त्याच्यानंतर लगेच कळला पाहिजे गडा हा उत्तर अमेरिका खंड हा नंबर तीनचा खंड आहे ओके okay? उत्तर अमेरिका खंडाने किती टक्के आपला भाग सतरा टक्के आशिया तीस टक्के आफ्रिका वीस टक्के आणि हा सतरा टक्के असं फक्त एवढा 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 तुम्ही अभ्यास करा फार फार सतराशे साठ पुस्तकं आणि नोट्स बिट्स काही काढायची गरज नाही काही वाचे वाचायची गरज नाही एवढं याच्या बाहेर नसली जात लोकसंख्या किती याच्यामध्ये हो आठ विचारून विचारून काय विचारतात लोकसंख्या विचारतात खंड विचारतात क्षेत्रफळ विचारतात किती पर्सेंट आहे ते विचारतात एवढं लक्षात ठेवा बघा या खंडांचा शोध एकोणीसशे बेचाळीस कोलं सॉरी चौदाशे ब्याण्णवला ला कोलंबसने लावला आय एम पी क्वेश्चन ए <coughs> मागच्याच प्रश्न आला होता <coughs> की वाहन या उत्तर अमेरिका या खंडाचा शोध जर कोण लावला तर वाहनो कोलंबसनं लावला पण झालं असं पटो ऐकून घ्या तिथे एक अमेरिगो नावाचा बघा हे नाव लक्षात ठेवा अमेरिगो व्हेस्फुसी नाव पण त्याचं आहे व्हेस्फुसी ऐकून द्या हा व्हेस्फुसी असू द्या असू द्या अमेरिगो व्हेस्फुसीच्या नावावरून त्याला अमेरिका हे खंड नाव पडलं ऍक्च्युअल त्याचा शोध कोलंबसनं लावला होता जो जगाचा शोध ऍक्च्युअल तो कोलंबस कुठं निघला होता शोध लावण्यासाठी बॉम्बल भारताकडे येऊ लागला ते पण त्याला ते जमलं नाही म्हणून मग मन त्याच्यानंतर इथं अमेरिगो व्हेस्पुसी नावाचा माणूस तिथं वास्तव्याला राहिला आणि त्याच्या नावावरनं त्याला अमेरिका हे खंड नाव देण्यात आलेलं आहे याच खंडाला नवीन विश्वसुद्धा म्हणतात आय एम पी करा हे जर कोणाला माहित नसेल तर यांना मात्र आय एम पी करायचं बरं नवीन विश्व कोणत्या त्या खंडा तर हे भारताच्या भूगोलामध्ये सॉरी ह्या जगाच्या भूगोलामध्ये तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे मग आता महत्त्वाचे देश कोणकोणते बघा सर्वात महत्त्वाचे अमेरिका कॅनडा जमैका ग्रीनलँड मेक्सिको पनामा क्यूबा आणि बारबाडोस सगळ्या श्रीमंत देश खंडा या खंडामध्ये आहेत तर असं या म्हणलं तरी काही वाव ठरणार नाही प्रमुख पर्वत हां हा पर्वत पाट करा हा, या पर्वतावरती दोनदा तीनदा क्वेश्चन आलेले आहेत की ॲपेलेसियन पर्वत आणि रॉकी पर्वत हे कोणत्या एक बॅच आपली रेकॉर्डेड आणि काही लेक्चर लाईव्ह तुम्हाला मिळतील ओके पण पूर्ण लेक्चर सध्या रेकॉर्डेड त्याच्यामध्ये टाकलेले ते कोणतेही टाक ले ले लेक्चर केव्हाही कधीही कुठेही तुम्ही बघू शकता टी सी एस आय बी पी एसनुसार नुसार रेकॉर्डिंग करून त्याच्यामध्ये लेक्चर टाकणं चालू येतं दन 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 सगळे लेक्चर मिळणार आहेत तुम्हाला त्याचं कारण असे की आपल्याला जास्त दिवस लावायचे नाही तर पटकन ते लेक्चर तुम्हाला द्यायचे आणि ते नंतर तुम्ही कुठेही केव्हाही कधीही बघू शकता कोणासोबतही बघा कुठेही बघा कोणालाही दाखवा फक्त अभ्यास करा बघा आणि जर कोणाला बॅचबद्दल काही अडचण असेल घ्यायची असेल तर एकोणनव्वद नव्याण्णव अकरा पंचवीस सत्तावन्न या माझ्या नंबरवर कॉल करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल असो चला पुढं हॅपिलेशियन पर्वत आणि रॉकी पर्वत हा जर कुठे असेल तर याचं उत्तर तुम्हाला उत्तर अमेरिकाच द्यावं लागतं का तर उत्तर अमेरिकेतमधला सर्वात महत्वाचा असा पर्वत आहे प्रमुख नद्या हां ही नदी पाठ करा मिसिसिपी याच्यावरती बरेच क्वेश्चन आल्या जे जे मी सांगतो तेवढं तेवढं जास्त डोका जा लावायचे त्याला मिसिसिपी नदी बाकीच्या थोड्याफार नाही लक्षात ठेवल्या तरी चालते पण मिसिसिपी नदीला लक्षात ठेवा ऐकून या रे आफ्रिकामध्ये नाही लक्षात ठेवा आशियामध्ये गंगा लक्षात ठेवा आणि इथं मिसिसिपी लक्षात ठेवा त्यानंतर मिसुरी आहे कोलोरॅडो आहे नायगारा आणि कोलंबिया आहे हा कोलंबिया विद्यापीठ सुद्धा त्या नदीवरच नाव पडलेलं आहे प्रमुख पठारे काय तर प्रमुख पठार बघा कोलो पठार आहे कोलंबिया पठार सुद्धा आहे मेक्सिको पठार आहे पिटमॉट पठार आहे ॲपेलेशियन पर पर्वतामध्ये असल्यामुळं ते पर्वत आहे तो, तो पठार आहे आणि ओझार्क पठार आहे एवढे पठार तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा एवढं जरी नाही लक्षात तुम्ही मला सर हे लक्षात ठेवा आणि ते लक्षात ठेवा तुम्ही एवढं नसतं शिकवायला लागले दन दन, दन, दन पण हे नंतर वाचायचं कुठं टेलिग्राम चॅनलला मिळेल काळजी करू नका फक्त मी काय शिकवतो तिकडे थोडंसं लक्ष द्या ओके आत्ता कॉल करू नका काही मुलं आत्ताच कॉल करायला थांबा थोडेसे थांबा उभ्या महाराष्ट्रानं बॅच घेतलेली हे आनंद आहे आता इतर माहिती मात्र ही माहिती जास्त करायची हा जा, बघा काय सांगते उत्तर अमेरिका खंडातील क्षेत्रफळाने सर्वात, 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 सर्वात मोठा देश हा सर्वात मोठा आणि सर्वात छोटा ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा सर्वात मोठा देश कॅनडा आहे तर सर्वात छोटा देश आहे मानो सेंट किट्स नेव्हिस हा सर्वात छोटा देश आहे बघा थोडंसं नाव नवीन नवीन आहे तुम्हाला ऐकायला थोडंसं वेगळं वाटलं नाही सेंट किट्स नेहवीस हे सर्वात छोटा देश आहे आणि दुसरं काय म्हणते बघा सर्वात मोठा लोकसंख्येने देश कोणता आहे का क्षेत्रफळ आणि कॅनडा आणि लोकसंख्येने जर मोठा असेल तर अमेरिका आणि सर्वात छोटा सुद्धा सेंट किट्स नेहमीस आहे एवढ्या ह्या दोन दोन गोष्टी लक्षात ध्यानात अशा परफेक्ट करायच्या आणि तुम्हाला सांगतो ही सगळी जर पिढीए बघितली ना तीस पस्तीस पेजेसची असेल बघा तीस पस्तीस आता मला नाही वाटत तीस पस्तीस पेजेची एवढी पीपीटी वाटायला तुम्ही वाचायला तुम्हाला जास्त वेळ लागेल किंवा टेन्शन येईल बघा पुढं काय म्हणते हा खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर मॅकिनले हा याच्यातलं सर्वात उंच कोणतं शिखर आहे मॅकेनले सर्वात उंच शिखर लक्षात ठेवायचं सहा हजार एकशे चौऱ्याण्णव मीटर त्याची उंची आहे या खंडातील सर्वोच्च खोल बिंदू या हा मुद्दा बऱ्याच पुस्तकामध्ये मिळत नाही बऱ्याच पुस्तकामध्ये डेथ व्हॅली डेथ व्हॅली काय म्हणते सर्वात हो? खोलबिंदू ए खोल एकदम खोल भाग जो तो आहे तो डेथ व्हॅली आहे आणि हा सुद्धा याच खंडामध्ये आहे बघा या खंडातली जी नदी आहे कोणतरी वाहनो पी हो टेलिग्रामला टाकणार आहे जी पीसी मिसिसिपी जी नदी आहे वाहनो तिची लांबी किती आहे तर तीन हजार सातशे तीस किलोमीटर असणारी तिची लांबी आहे ऐकून घ्या बांधो आणि या खंडामध्ये काही लोक राहत होते पहिल्यापासून काही लोक राहतात जे आता अमेरिकन लोक येतं हे पहिल्यापासून जे लोक राहत होते ऐकून घ्या रे त्या लोकांना रेड इंडियन एक्झिमो हे असं नाव त्या ठिकाणी पडलेलं होतं सर्वांनी पटापट लाईक करा सर्वांनी लवकर लाईक करायची बघा एक्झिमो हे खंडा या खंडातील मूळ रहवासी आहेत या खंडातील क्युबा या देशाला साखरेचे कोठार म्हणतात आय एम पी आहे हा प्रश्न आय एम पी साखरेचे कोठार कोणाला म्हणतात याच्यावरती एकदा दोनदा उगवत्या सूर्याचा देश कोणाला म्हणतात तर जपानला म्हणतात हे आपल्याला माहिती आहे तसं साखरेचं कोठार कोणाला म्हणतात तर साखरेचे कोठार म्हणतात क्युवा नावाच्या देशाला आणि ऐकून ह्या बांधू या याच्यामध्ये या देशातील ऑन्टेरिया कोणत्या कॅनडा देशातील ऑन्टेरिया या जगातील सर्वात मोठी खाण सापडलेली आहे सर्वात मोठी जगातील विचारल्या तुम्हाला तुम्हाला असं नाही सांगितलं इकडची तिकडची विचारली का जगातील सर्वात मोठी खाण जर कोणती असेल तर ती कॅनडा या देशातील अँटेरिया या ठिकाणी असणारी ऑन्टेरियो ही जगातील सर्वात मोठी खाण आहे बघा बाळांनो आता हे बऱ्याच प्रश्नाला तुम्ही जर राज्यसेवा जर बघितलं असेल तुम्ही जर एम पी एस सी जरी बघितली असेल तरीसुद्धा बाळांनो हा हा शब्द बऱ्याच लोकांसाठी परिचयाचा असेल मॅक्झिम जे काही एक्सिमो लोक आहेत बघा त्या एक्सिमो लोकांचं असं एक बर्फाचं घर असते बर्फाचं घर असते तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ते पाहिलं असेल असं एक बर्फाचं घर असते बाळांनो बघा त्या बर्फाच्या घरामध्ये हे लोक राहतात त्या बर्फाच्या घराला काय म्हणतात असा प्रश्न मागच्या वेळेस आला होता हो हो नक्की नक्की टाकतो नक्की टाकतो उज्ज्वला ताई नक्की टाकतो टेलिग्रामला फक्त तुम्ही न जॉईन राहा आणि या बॅचेस परिपूर्ण येतात असंच हे असेच पूर्ण तुम्हाला जॉग्रॉफी असेल पॉलिटी असेल मिळून जाईल हिस्ट्री असेल मिळून जाईल काळजी करू नका ओके बघा इग्लू म्हणजे तुमच्या कन्फ्यूजमध्ये तुम्ही असे येतं नेमकं काय वाचावं नेमकं याच्यात काय वाचायचं नेमकं त्याच्यात काय वाचायचं ह्याच्यात तुम्ही कन्फ्यूज आहात काही पुस्तकं भरपूर झालेत एक्झिमो हे लोक बर्फातून स्लेज या नावाची गाडी ओढण्यासाठी रेंडियर कुत्र्याचा उपयोग करतात पिक्चरात पाहिला असेल तुम्ही हे पुढे दहावीस कुत्रे लावलेले असतात आणि त्याच्या पाठीमाग मग एक गाडीन मग त्या गाडीत काही लोक बसतात आणि चाललं ते कुत्रे पुढं पुढं आपल्या इकडचे कुत्रे नाही ते आपल्या इकडचे तर नालीत घेऊन जातील त्याला ऐकून घ्या ओके हे कुत्र्यांचा कोणते कुत्रे आहेत ते रेंडियर ओके बघा आता या खंडातील कॅनडा या देशाला जगातील सगळ्यात जास्त समुद्र लाभलेला आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये गुजरातला सगळ्यात जास्त सम भारत देशामध्ये गुजरात नावाच्या याला सर्वात जास्त समुद्र महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीला सगळ्यात जास्त समुद्र तसं जगामध्ये कॅनडा नावाच्या देशाला सगळ्यात जास्त समुद्रांच्या किनारा लाभलेला आहे सगळ्यात जास्त समुद्रकिनारा हा बाळांनो या ठिकाणी कॅनडा नावाच्या देशाला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा या खंडातील डेट्रॉएट म्हणजे अमेरिके हे प्रमुख कार उत्पादन केंद्र आहे सगळ्यात जास्त हे जे जा आपण कार्य वापरतो ना आपल्याकडे हे तिसरं चौथं व्हर्जन येते यस हो सगळीकडे टाकणार आहे उज्ज्वलात सगळीकडे टाकणार ज्या ज्या मुलांनी बॅच घेतलेली आहे अगोदरच्या बॅच ज्या मुलांनी घेतल्या आणि ज्या मुलं आता नवीन बॅच घेता येतं त्या सगळ्या बॅचेस मध्ये हे लेक्चर असेल काळजी करू नका मी तुमच्या सोबत अन्याय नाही करणार सगळ्यांना मिळेल सगळ्यांना मिळेल सबके लिए खुला हे मंदिर यह हमारा काळजी करू नका बघा आता फक्त मला शिकव द्या बघा कार उत्पादन केंद्र हे सर्वात मोठं आहे आणि अमेरिका हा जगातील सर्वात मक्का उत्पादन करणारा देश हा याच खंडामध्ये आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या चॅनलच्या दिलेली आहे या लेक्चरच्या ओके okay? बघा सर्वात मक्का उत्पादन मका माहीत असणार रे शेतकऱ्याची लेकरे तुम्ही तुम्हाला ह्या मका वगैरे गोष्टी माहिती असलं पाहिजे यस यस मीरा यस हॅलो धन्यवाद चला पुढं बघा काय म्हणते हो? आता हे मात्र हे लक्षात ठेवा हे तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलं असं हॉलिवूड किती लोकांना हॉलिवूड माहिती रे हॉलिवूड किती लोकांना माहिती आहे ऐकून घ्या हे जे हॉलिवूड जे आहे कॅलिफोर्निया या देशातील लॉस एंजेल्स हे चित्रपट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे ज्याला हॉलिवूड म्हणते तुम्ही आहे का नाही हे वेगवेगळ्या प्रकारचे भूतभीत दिसते त्या पिक्चरामध्ये ते ती हा ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर बघा सिलिकॉन व्हॅली तुम्हाला माहिती आहे सर या सिलिकॉन व्हॅलीमध्ये सगळ्यात जास्त मानव सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटरचे या ठिकाणी कामं केलेले असतात म्हणजे ते कॉम्प्युटर नावा आणि सॉफ्टवेअर या दोन उद्योगांसाठी अतिशय प्रसिद्ध असं मानव सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असणारं ही सिलिकॉन व्हॅली आहे बऱ्याच जणांनी ऐकले असेल सिलिकॉन व्हॅली सिलिकॉन व्हॅली सिलिकॉन व्हॅली ऐकून घ्या सिलिकॉन व्हॅली मध्ये काय ते हो सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सॉफ्टवेअर आहे आणि कॉम्प्युटर हे या ठिकाणी तुम्हाला तिथं प्रसिद्ध या उद्योगासाठी पाहायला okay. ते शहर आहे ओके काय जगातील सर्वात मोठे बंदर न्यूयॉर्क या खंडात आहे बंदर म्हणजे काय रे बंदर म्हणजे ते माकड नाही बंदर बंदर या शब्दाचा अर्थ आहे बाळांनो की जिथून या ठिकाणी आपण जहाजाच्या माध्यमातून इकडं तिकडं व्यापार करू शकतो जिथून जहाज पाण्यामधून सोडू शकतो त्याला बंदर म्हणतात जसं आपल्या मुंबईला नावा सेवा आहे हा लक्षात ठेवा न्यूयॉर्क याच शहरात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेस आला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे कोण्या शहरात आहे तर न्यूयॉर्क शहरामध्ये आहे जे अमेरिका देशामध्ये आहे हेही तुम्ही बांध लक्षात ठेवा म्हणजे असे शॉर्टकट शॉर्टकट जर मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला सगळं मिळेल उत्तर अमेरिकेच्या नंतर आहे दक्षिण अमेरिका खंड बघा ही सिक्वेन्स लक्षात ठेवा आशिया आशियाच्या नंतर काय आहे रे ऐकून घ्या मी काय सांगतो यस यस युएसए ये मध्ये आहे ना ए म्हणजे ये उत्तर अमेरिका तेच बरोबर आहे ना ऐकून घ्या पूर्व इकडे लक्ष द्या दत्ताभाऊ लक्ष द्या सगळ्यात मोठा कोणता आहे रे आशिया त्याच्यानंतर कोणता आहे दक्षिण आफ्रिका त्याच्यानंतर उत्तर आफ्रिका आणि त्याच्यानंतर काय आहे रे वाळण दक्षिण अमेरिका सॉरी उत्तर अमेरिका त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका हा चौथा खंड वाहन बा यानं किती टक्के क्षेत्रफळ एकूण खंडाच्या किती टक्के भावे आपल्याला हे क्षेत्र बारा टक्के लोकसंख्या किती राहते फक्त सहा टक्के लोकसंख्या सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्या आशिया खंडात ताणच घ्यायचं नाही ओके okay? सहा टक्के लोकसंख्या याच्यामध्ये दे राहते देश कोण कोणते येतात बघा ब्राझील ऐकलं असेल तुम्ही ते ब्राझील गाणं नाही हे ब्राझील देश आहे पेरू एक मधला पेरून दुसरा चिकू हम्म इकडे लक्ष द्या चिली तेव्हा नाही आहे ना सर पेरू पण हे चिली पण आहे अर्जेंटिना कोलंबिया गयाना पनामा ग्वाटेमाला आणि बोलेहिया आणि रुग्वे हे दोन तीन देश लक्षात ठेवा ब्राझील पेरूज अर्जेंटिना आणि रुग्वे बर सर्वात महत्वाची आणि मोठी नदी अमेझॉन या अमेझॉन नदीच्या चा याच्यावरच आज ऑनलाईनचं मोठं वारं ऑनलाईन जे आपण म्हणतो ना डिलिव्हरी ऑनलाईन जे मार्केटिंग चालू आहे हे सगळ्यात जास्त ते ॲमेझॉनवर चालू आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट त्या ॲमेझॉन नदीच्या नावावरच त्याला नाव देण्यात आलेलं आहे ओके okay. ओरिनोको आणि मॅगने मॅगडे लेना कशा अवघड नाव आहे आपल्या इकडच्या पहावर किती छान येतं सरस्वती न गंगा गोदावरी यमुना किती छान नाव आहेत आपल्याकडे वशिष्ठी सावित्री भागीरथी आणि तिकडचे नाव पहा कसे येतं ऐ पोरो ॲमेझॉन हे बघा बरं मॅगडे लेना असं कसं वाटतं मॅगडे लेना म्हणजे मॅगी देना तरी पाहिजे होतं नाव जाऊ द्या मरू द्या हां पुढं बघा प्रमुख पठारे कोणते चला विनोदाचा भाग सोडा मला त्याच्या पाठीमागं काय सांगायचं ते समजून घ्या भावतो अंतरीचा जाणावा यस जय हिंद बाळा बाळा बघा सर्वात हे जे आहे पठार कोणकोणती कुन तर ब्राझीलचं पठार आहे सर्वात आय एम पी याच्यामध्ये असणारं जे पठार आहे ब्राझील गियानाचे पठार आहे एटी प्लानो पठार आहे गियानाचे पठार दोनदा दोनदा आलं त्या एक पी पीपीटीवाल्या जागेवर नसेल हं पॅन्टोगोनी पठार हां पॅन्टोगोनी नाव पाहि कसं आहे पॅन्टोगोनी हं असं पाहिजे होतं पॅन्ट का त्याची कोण जाऊ देऊ द्या बघा प्रमुख मैदानी कोणते पंपास मैदान यस ह्या आय एम पी ए आय एम पी आहे पंपास मैदान कोणत्या मध्ये याच्यामध्ये आहे मैदे हे दोनदा तीनदा प्रश्न आलेला आहे तर पंपास मैदान बाळानो हे जे आहे हे आहे बाळाू दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आणि ॲमेझॉनचं मैदान सुद्धा तिकडंच आहे याचाही तुम्ही चांगला अभ्यास करा हे तुम्हाला एकदा दोनदा जर याच्यावर नजर मारली पूर्व हो तुम्हाला मी सांगतो एकदा दोनदा जर याला वाचत वाचत गेलात ना तुम्ही तर मला नाही वाटत तुमचा भा जगाचा भूगोल कोणी तुमच्यापासून हिरवून घेईल बघा दक्षिण अमेरिका खंडातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा ब्राझील देश आहे तर फॉल लँड हा सर्वात लहान देश आहे सर्वात मोठा ब्राझील सर्वात लहान जो आहे तो फॉलँड आहे आणि या खंडामध्ये अँड्रिज अँड्रिज पर्वताची श्रेणी आहे अँड्रिज पर्वत श्रेणी म्हणजे काय शृंखला असते बघा या अशी पर्वत आहे जसे आपल्या इकडे हिमालय पर्वताची शृंखला आहे तशी अँड्रिज पर्वताची श्रेणी आहे आणि बघा हे मात्र लक्षात ठेवा या खंडात जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर हा जगातील खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर हे टीटी काका का। टीटी काका म्हणजे टिटी नाही ते याच्यातले टिटी नाही यस 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 सर मी नोट्स का अगदी बरोबर आहे बाळा हा ते टिटी काका आहे या खंडातील एन्झाल धबधबा हा व्हेनेजुएला देशात आहे जो जगातील सर्वात उंच धबधबा आहे आय एम पी आपल्या भारतामध्ये गिरसप्पा जोग आहे पण भारतातला तो जगातला विचारलं तर व्हेने जुएला नावाचा धबधबा असतो धबधबा माहिती का तुला ए हां त्याची बघा किती आहे तो नऊशे एकोणऐंशी मीटर सर्वात उंच धबधबा व्हेने जुएला आहे तो आणि तो आहे सॉरी व्हेने जुएला या देशामधला सॉरी हां एन्झाल एंझाल नावाचा धबधबा हा व्हेनेजुएला नावाच्या देशातील सर्वात मोठा म्हणजे जगातील सर्वात उंच धबधबा आहे म्हणून हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एनझाल फक्त लक्षात ठेवा सर्वात लांब नदी कोणती व्हायच्यातली ॲमेझॉन तीन किलोमीटर ही तिची लांबी आहे ओके एवढं लक्षात ठेवा आता या, या खंडामध्ये जसं आपल्या इकडं बैल असेल आपल्या इकडं घोडा असेल या प्राण्यांचा उपयोग वस्तू वा वाहून नेण्यासाठी करतात तसं ओझ वाहून नेण्यासाठी यस यस किशोर नमस्कार बाळा नमस्कार तर लामा नावाचा प्राणी आहे आणि याचा उपयोग बाळा त्या ठिकाणी ते ओझे वाहून नेण्यासाठी केला जातो पंपास या गवताळ प्रदेशाला अर्जेंटिनाचे हृदय असे म्हणतात बघा बरं हा प्रश्न नवीन मुद्दा वाचण्यात आला का नाही तुमचा नवीन मुद्दा वाचण्यात आला का नाही एकदम सोपं आहे काय म्हणतात पंपास या गवताळ प्रदेशाला अर्जेंटिनाचे हृदय म्हणतात तुम्ही हे पुस्तक वाचायले भूगोलाचे चाल इकडं तिकडं 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 वाचणं काही डोक्यातही जाईन आणि मेंदूतही हां हेच वाचा या खंडातील ॲमेझॉन नदी ही जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी नदी आहे बघा बघा प्रश्न कसा आहे जगातील सर्वात क्षेत्रफळाने मोठी नदी जर कोणती आता इथं तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो बरं का जगातील सर्वात मोठी नदी कोणती का ले ले? तर तुम्हाला जगाचा भूगोल दिलेला आहे मग जगाचा भूगोल दिलेला असताना हा प्रश्न मात्र तुम्हाला विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वात मोठा कोणता आहे तर बाळांनो जगातील सर्वात मोठं आहे ॲमेझॉन ॲमेझॉन ही नदी सर्वात मोठी आहे ओके चला पुढं या खंडातील काय म्हणते आहे का काय म्हणते बघा या खंडातील बोलिव्हिया या देशाची राजधानी लापाज ही जगातील सर्वात उंचीची राजधानी आहे बघा बरं हा एक नवीन मुद्दा सापडला आपल्याला याच्यामध्ये नवीन मुद्दा सापडला की बोलिव्हिया या देशाची राजधानी जी काही लापाज आहे ही सर्वात उंच आहे सर्वात उंचीची राजधानी की जिची जर उंची बघितली आपण तर तीन हजार सहाशे मीटर यस 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 सर मी आलो सर झोपलो होतो उठलो वा यस वा, वा, वा. Yes, देवा धन्यवाद सुनील गुड आफ्टरनून बघा ब्राझील हा देश जगातील आता बघा इथं कॉफी उत्पादन हे लक्षात ठेवा अमेरिका हा मक्का उत्पादन आणि हे कॉफी उत्पादन आणि आफ्रिका खंडामध्ये सोनं सोनं आढळते ताणच घ्यायचं काम नाही कधी योग आला जा आफ्रिकाला बघा या खंडातील अर्जेंटिना हा देश जगातील सर्वात मांस उत्पादक देश आहे सगळ्या सगळे खाणारेच हा मांस उत्पादक देश या ठिकाणी आहे हेही तुम्ही बनवू या ठिकाणी लक्षात ठेवा ओके अरे याला दोनदा तीनदा नजर मारली तर होऊन जाते रे तुमचं आता आहे अंटार्क्टिका खंड दोनदा तीनदा जर तुम्ही त्या पीडीएफवर जर तुम्ही नजर मारत गेलात ना एकदा लाईक होऊन जाऊ त्या धनक्यात दोनदा तीनदा जर तुमच्या नजरेत तु खालून जर मला असं वाटते ती जर पीपीटी गेली आणि हे जर लेक्चर जर तुम्ही दोनदा तीनदा बघितलं तर मला नाही वाटत तुमचा भारताचा भूगोल अजून काही राहील ऐकून घ्या मी जसं जसं मला असं वाटेल ज्या ज्याच्यामध्ये मुलांना महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये अडचण नाही मुलांना भारताच्या भूगोलामध्ये अडचण नाही पण मुलांना अडचण जी आहे ती जगाच्या भूगोलामध्ये आहे नेमकं वाचाव काय नेमकं असं काय का, का राज्यसेवेला फार मोठं आहे इकडं थोडंसं कमी आहे नेमकं काय वाचावं वा? नेमकं का सेवेमध्ये काय वाचावं वा? याच्यासाठी ये ही येण्याचा हा एकमेव ये वाटता असे माझा बाकी दुसरं काही नाही ओके बघा अंटार्कटिका क्षेत्रफळातील हा पाचवा सगळ्यातला काय म्हणते हो? अंटार्क्टिका क्षेत्रफळा जगातील सर्वात मोठा पाचवा देश झाला तिथं पाचवा खंड आहे देश झाला चुकून झालं ते ओके पाचवा हा जगातला सगळ्यात मोठा म्हणजे जगातील पाचवा बरं का पाचव्या नंबरचा खंड आहे याने एकूण खंडापैकी नऊ पॉईंट सहा पर्सेंट क्षेत्रफळ क्षेत्र व्यापलेले आहे टेलिग्राम चॅनलचं नाव डिस्क्रिप्शन मध्ये एकत्रित सतीश शिंदे एच आय डी मग डायर पठार याच्यामधलं प्रमुख पठार आहे आता एवढं लक्षात ठेवा हा खंड जो आहे हा अंटार्कटिका महासागराच्या विरुद्ध बाजूस आहे म्हणून त्याला अंटार्क्टिका हे नाव देण्यात आलं का नाव देण्यात आलं त्याला अंटार्टिका असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर अंटार्क्टिका नावाचा जो काही महासागर आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आहे म्हणजे या बाजूने अंटार्क्टिका महासागर याच्या विरुद्ध बाजूने ही भूमी असल्यामुळं या भूमीला ना नाव पडलेलं आहे अंटार्क्टिका भूमी अंटार्क्टिका असं या ठिकाणी बाळांनो नाव देण्यात आलेलं आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा या खंडावर कायम अशी मानवी वसाहत नाही स्थलांतरित आहे तिथं कोणी राहत नाही एखाद्यावरच्या एखाद्याला प्लॉट घ्यायचा असेल तर जाय घे तिकडे जाऊन असं कोणी राहत नाही एवढं लक्ष ठेवा आणू इथं काय असतं रे आता मात्र एक आय एम पी मुद्दा आहे बघा इथं की जो तुम्हाला मला वाटते सगळ्या मुलांच्या पाठ असेल हा सगळ्या मुलांच्या पाठ असेल पेपरला प्रश्न येतो असं कोणतं या खंडामध्ये एक ध्रुव आहे बघा दक्षिण ध्रुव याच्यामध्ये सहा महिन्याचा दिवस सहा महिन्याची रात्र असते बापा 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 मुक्ती म्हणाल का, का सर लोक काय एकदा सहा महिन्याला झोपले की दुसऱ्या दिवशी सहा महिन्यानंच उठतात का काय अरे झोपतात असं पण सहा महिन्याची रात्र सहा महिन्याचा दिवस कुठे असा प्रश्न बाळनो हे डायरेक्ट आभी एम पी एस सीला विचारलेला प्रश्न आहे की सहा महिन्याची रात्र आणि सहा महिन्याचा दिवस कोणत्या खंडामध्ये असतो तर अंटार्क्टिका खंडामध्ये आहे ओके जे जे तुम्हाला नवीन वाटते ते नोट डाऊन करत चला बघा सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर व्हिन्सन मॅसिफ हे शिखर आहे चार हजार आठशे ब्याण्णव मीटर लक्षात ठेवा यस यस हो 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 विचारतील 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 ना सूरज विचारतील बघा या खंडामध्ये एक ज्वालामुखी आहे बघा माउंट एअरबुस हा सक्रिय ज्वालामुखी आहे त्याच्यामुळे इथं जास्त कोणी राहत नाही काय मराय राहणार तिथं कोणता येतो माउंट एरवूज दोन गोष्टी येतात एक तर सहा महिने दिवस सहा महिने रात्र घ्यायला मरा कोण थांबते तिथं आणि हा असणारा ज्वालामुखी सक्रिय झोपलेला नाही निद्रिस्त नाही हो काही ज्वालामुखी शांत असतात कधी कधी उद्रेक पावतात हा तसा नाही हा कंटिन्यू सक्रिय असतो जसं तुम्ही सरळ सेवा तुम्ही स्पर्धा परीक्षा तुम्ही एम पी एस सी तुम्ही कंबाईन करणाऱ्या मुलांनी नेहमी सक्रिय असलं पाहिजे तसं हा सक्रिय पटे लक्षात ठेवा हा बघा भारताची अंटार्क्टिका खंडावरील पहिली तुकडी ही एकोणीसशे बेचाळीस साली डॉक्टर सय्यद कासिम यांच्या नेतृत्वाखाली गेली होती बघा हा एक नवीन मुद्दा आहे काय नवीन मुद्दा यस आरती ताई नमस्कार नवीन मुद्दा काय सांगते की बाळांनो बघा अंटार्कटिका खंडावरील पहिली जी तुकडी आहे ही नाईनटीन एटी टूला कोणाच्या अध्यक्षतेखाली किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली गेली होती तर डॉक्टर सय्यद कासिम हे भारतातील पहिली तुकडी म्हणजे भारतीय पहिले लोक जर अंटार्क्टिका खंडावर कधी गेले असतील तर एकोणीसशे ब्याऐंशी साली गेले हे लक्षात तुम्ही ठेवा ओके बघा या खंडावरील भारताचे संशोधन केंद्र सुद्धा तिथं आपण उभारलेलं आहे याच्यावर ये प्रश्न येऊ शकतो बरं का बान टी सी एसमध्ये की भारत देशानं कोणत्या खंडामध्ये आपलं स्वतःचं संशोधन केंद्र उभारलेलं आहे तर हे सुद्धा तुम्हाला हो भरू शकतो सर माझं मी लास्ट सेमिस्टर एक्झाम झाली आहे भरू शकतो भरू शकतो प्रदीप भरू शकतो आता काही अडचण नाही चला बघा दक्षिण गंगोत्री यस बघा किती छान हे महत्वाचं आहे इथं काय काय आहे कोणकोणते संशोधन केंद्र आहेत मग आज आता कोणतरी विचारलं होतं मला य सूरज म्हणला अगदी बरोबर अंटार्टिका रिसर्च सेंटर विचारतील का सर बघ बाळा तुझ्या मनातलं उत्तर लगेच माझ्या मध्ये आहे काळजी करू नको आहे का नाही बघ बरं काय हो कोणतं कोणतं रे ए अंटार्क्टिका खंडामध्ये भारतातलं कोण कोणतं आहे दक्षिण गंगोत्री नाईन्टीन एटी थ्रीला उभारलं मैत्री नाईन्टीन एटी नाईनला उभारलं आणि भारती दोन हजार अकराला उभारलं बघा बरं तुमच्या मनातले सगळे डाऊट आपल्या बॅचमध्ये आहेत सगळं क्लिअर ए हा योगायोग नसतो हे टाकलेलं आहे मी मुद्दा सगळं तसं ओके बघा पुढे काय म्हणते हा खंड हिंदी महासागर प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागराने वेढलेला आहे ज्याच्या तीनही बाजूनं समजा आता पाणीच पाणी आहे यस वाय के एक नंबर महाराज धन्यवाद बघा ज्याच्या तीनही बाजूने कोणकोणते येतं हिंदी महासागर आहे प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराने वेढलेली भूमी आहे या खंडाचा शोध हा जम्स कुक याने लावला परंतु मुख्य भूमीपर्यंत तो पोहोचला नाही लावला त्यानं शोध पण तो तिथपर्यंत गेला नाही एवढं लक्षात ठेवा बाळांनो म्हणून ऐकून घ्या या खंडाची जी काही मुख्य भूमी आहे अठराशे वीस मध्ये कोण लावला तर मुख्य भूमीचा शोध लावलेला आहे फेवियन वेलिंग श्वासन याने लावलेला आहे यस दुसऱ्या जिल्ह्यात भरा काही अडचण नाही श्वतातही भरा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकता असं काही नाही बघा आसन आहे किंवा तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्याचे म्हणजे तुमच्या जिल्ह्यात भरायचं असं नसते हा युरोप खंड बघा युरोप खंड हा जगातील सर्वात मोठा पण सहाव्या क्रमांकाचा खंड हा सहाव्या क्रमांकाचा खंड आपण उत्तरत्या खंडाकडे जाता होता मोठ्या खंडाकडून उत्तरत्या खंडाकडे याने किती टक्के आहे आपला सात टक्के जगाची किती भूमी वापली अकरा पॉईंट पन्नास टक्के लोकसंख्या या खंडामध्ये राहते युरोप खंडामध्ये हा युरोप खंड बी काही साधा खंड नाही पोरो अरे या युरोप खंडानंच तर आपल्या देशाची वाट लावली बोंबलत आले ते युरोपातून आपल्या देशामध्ये आले सत्यानाश केला आपल्या देशाचा आणि आपल्या देशाला लुटायचंच केलं टिकून टिकून आले ते ऐकून घ्या शे खंड बघा मी अगोदर सांगितलं होतं श्रीमंत असा खंड येतो तो, 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 तो काय असा साधा सुद्धा खंड नाहीये एकदम श्रीमंत असा आणि बुद्धिजीवी लोक येतं यायन वाट लावली बघा सगळ्यात हलकट देश होता ब्रिटन म्हणजेच इंग्लंड हे आले आपल्या देशामध्ये दे। लावला आपण यानं वाट आपल्या देशाची डेन्मार्क आहे जर्मनी नॉर्वे पोलंड नेदरलँड स्वित्झर्लँड फ्रान्स बेल्जियम इटली आणि रशिया बघा हे सगळे याच्यामध्ये आहेत आणि आपल्या देशाचं काय केलं हो वाटच लावलेली आहे बघा प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत हलगा थेम्स स्प्रेन राईन ही नदी लक्षात ठेवा राहीन राहीन लक्षात ठेवा म्हणजे राहीन तर राहीन नाही तर नाही राहणार ह आता नाहीत लुटत ते आता काय मराय लुठ्ठीन <laughs> दीपक बघा रायबर सीन आणि डेन्यूब <laughs> नदीचं नाव पाक आहे डेन्यूब 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 हं डेन्यूब ऐकून घ्या ओके पुढं काय म्हणते मैदान कोणते आहे हंगेरीचे मैदान आणि युरोपियनचं मैदान म्हणून या ठिकाणी आहे याचं लक्षात ठेवा प्रमुख पठारे कोणते येतं मेसेंटा पठार आहे रुमानियाचे पठार आहे मॉसिक पठार आहे वेल्सचे पठार आहे प्रमुख पर्वत कोणते येतं उरल पर्वत आहे कॉक्सेस पर्वत आहे स्कॅन्डिनेव्हियन पर्वत आहे आणि आल्स पर्वत आहे आल्स पर्वत पर्वत हा पर्वत विचारला गे गेलेला आहे एकदा दोनदा हा पर्वत विचारला गेलेला आहे ओके एवढं लक्षात ठेवा मॅपच्या भरोशावर आता बसू नको आता ही शॉर्टकट वाचत बस विशाल बाळा शॉर्टकट वाचत बस आता लय मॅपच्या वर्षावर नको बसू लय मॅपच्या वर्षावर बसायला जाशील ढकळीकडे महाराष्ट्राचा मॅप माहीत नाही आपल्याला तर जगाचा मॅप कधी कळलं आपल्याला त्याच्यामुळं आपण तो आपल्याला मॅप तेव्हाच कळतो जेव्हा आपण ती गोष्ट तिथं कुठंतरी ऑब्झर्व केलेली असते त्यामुळं आता इथं फक्त तुम्हाला मी शॉर्टकट नोट्स द्यायच्या मागं आहे एवढंच वाचा म्हणून मी सांगायच्या मागं आहे तेवढंच करा यस yes, यस yes, यस yes, यस yes. हो oh, डेव्हलपमेंट पण झाली बरोबर आहे बघा युरोप खंडातील क्षेत्रवाहाने सर्वात मोठा देश रशिया आहे हा लक्षात ठेवा युरोप खंडातील क्षेत्रवाहने सर्वात लहान कोणता आहे व्हॅटिकन सिटी आहे आणि आल्स पर्वतातील सर्वात उंच शिखर हे माउंट ब्लॅक आहे माउंट ब्लॅक ऐकूया मी काय बोलतो माउंट ब्लॅक हे बाळांनो याची उंची जी असेल तर चार हजार आठशे दहा मीटर आहे किती हो चार हजार आठशे दहा लक्षात ठेवा दुसरं काय म्हणते बघा कॉकेसस पर्वतातील उंच शिखर कोणतं आहे तर माउंट एल ब्रुस माउंट एल ब्रुस आहे यस 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 दीपक खूप इम्पॉर्टन्स पॉईंट घेतले सर तुम्ही तुम्ही एकदम मस्त यस बाबा धन्यवाद बघा काय म्हणते माउंट एल हे आहे पाच हजार सहाशे बेचाळीस आणि युरोप खंडातील रशिया देशाचा विस्तार हा युरोप आणि आशिया या दोन्ही खंडात होतो हा बघा मी मग सांगता सांगता काय सांगितलं तुम्हाला बरेच पट्टे मला डोकं लावतील मास्तर तर म्हणला रशिया नावाचा जो देश आहे मास्तर म्हणते रशिया युरोपमध्ये पण हे आणि मास्तर बोंबलू बोंबलू सांगा लागला की रशिया कुठे तर आफ्रिकामध्ये पण हे सॉरी आशियामध्ये पण हे म्हणजे मास्तरचं दिमाग फिरला का काय मास्तर का पागल झाला का काय का, का मास्तरच्या काही गोळ्या गिळ्या संपल्या मास्तरच्या गोळ्या बिळ्या काही संपल्या नाही इकडं लक्ष द्या मी सांगताना काय सांगितलं ऐकून घ्या आशिया खंडामध्ये सुद्धा रशिया आहे ऐकून घ्या इथं इथंच जाते इथं सत्यानाश होते आमचा माहीतच नाही आशिया खंडामध्ये सुद्धा रसिया आहे आणि युरोप खंडामध्ये सुद्धा रशिया आहे त्याचं कारण असं बाळानो की रसिया नावाच्या देशाचा जो काही विस्तार आहे तो काही आशियाकडं आहे आणि काही बाळानो युरोपकडं आहे म्हणून बाळानो दोन्हीही देशामध्ये या खंडाला या दोन्ही खंडामध्ये या देशाचं अस्तित्व आहे ज्याचं नाव आहे रसिया समजलं असेल तर मला एकदा थंब दाखवा रसियाबद्दल माहिती कळाली का नाही तर पुन्हा मला डोकं लावसाल लगेच खालून कमेंट सर तुम्ही तर असं सांगितलं लय खोडीचे पोरं पोरा इतकं खोडीचं कोण हे पटकन मला सांगा चला सांगा पटकन की सर आम्हाला समजलं समजलं असेल तर सांगा सर खूप दिवसाच्या नंतर तुम्हाला बघितलं येस येस सुदाम भाऊ आलोय मी आता पटापटा पटापटा मला सांगा पटपट मला ना सांगा नाही तर पुन्हा येण्यासारखं करसाल की बाबा मास्तरनं चुकीचं सांगितलं चुकीचं काही नसतं सगळं बरोबरच असतं फक्त आपण कुठं वाचलं नसतं आणि आपण वाचलं नसतं ते चुकीचंच असतं हां आपण वाचलेलं चुकीचं आपण वाचलं नसते ना ते म्हणून आशिया आणि युरोप या दोन्हीमध्ये सुद्धा कोण आहे बघा युरोप आणि आशिया या दोन्ही खंडात होतो म्हणून त्याची तुलना किंवा त्याची आपण त्याला काय म्हणतो त्याची मांडणी ही दोन्ही याच्यात झालेली आहे जेवण झालं का सर नाही हे बघा तसाच जेवायला बसलो होतो मी पण पुन्हा मला असं वाटलं जेवता जेवता म्हणजे जेवायच्या मिनिटं अगोदर एका मुलाचा कॉल आला म्हणून डायरेक्ट लगेच पटकन लिंक बनवली पटकन टाकली तुम्हाला लवकर लवकर या म्हणलं यस पीडीएफ पी डी एफ मिळेल बघा या देशातील पो नदीस पो पो इटलीची गंगा असे म्हणतात कोणती नदी ती पो नदी असं सगळं बॅच मध्ये आहे रे फक्त काय असतं माहिती का तुम्ही सैरभर अवस्था करता माझं मराठीचं लेक्चर बघा मार्क जाणार नाही राज्यसेवा लेवलचा कोर्स आहे पूर्ण राज्यसेवा मी शिकवताना राज्यसेवा टी सी एस आय बी पी एस सगळे मुद्दे समोर ठेवून शिकवत असतो मी अगोदर सांगितलं त्या बॅ जा त्या याच्यावरती घ्या नसल घ्या नसल घ्यायचं तरीसुद्धा ॲप डाउनलोड करान पहा जा तिथं नाही घेतलं तरी काही फरक पडत नाही पण तर पहा खरंच आहे का तिथं यस बघा स्वित्झर्लंड हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे सगळ्यात मधात जर कोणता देश असेल तर तो, तो स्वित्झर्लंड आहे युरोप खंडामध्ये लक्षात ठेवा आता हा हा मुद्दा लक्षात ठेवा सगळ्यात आधी औद्योगिक क्रांती जर कुठं झाली असेल औद्योगिक क्रांती जर कोणत्या खंडामध्ये झाली तर युरोप खंडात झाली मी तुम्हाला अगोदरच सांगितलं युरोप खंडामध्ये इतके उद्योग झाले की इंग्रज उगेच नाही आपल्या देशात यायचे अरे ते हलकट इंग्रज आपल्या देशात यायचे आपल्या देशातला कच्चा माल घ्यायचे त्यांच्या देशामध्ये न्यायचे तिथं जाऊन त्या देशामध्ये जाऊन माल पक्का करायचे आणि आपल्या देशामध्ये आणून पुन्हा या ठिकाणी शिकवायचे थँक्यू विकी धन्यवाद आपल्या देशामध्ये आणून विकायचे म्हणजे औद्योगिक क्रांती पहिली त्यांच्याकडं झाली ऐकून घ्या सर्वाधिक विकसित खंड हाय मगच सांगितलं मी तुम्हाला अमेरिकापेक्षा ही विकसित खंड आप आहे सूर्यखादा सगळ्या बॅच त्या टेलिग्राम आपल्या ॲपवरती आहेत जायचं आपण जसं मोबाईल रिचार्ज करतो तसं तिथं जाऊन रिचार्ज करायचं बॅच दिसून जाते या येस त्याची लिंक टाकली नवीन ॲप्लिकेशनची लिंक टेलिग्राम मध्ये आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे नवीन ॲप घ्या बघा युरोप खंडास खंडांचा खंड असे म्हणतात सगळ्या खंडांचा खंड आपण म्हणतो ना जसा राजांचा राजा जसं देशांचा देश तसं सगळ्या खंडांचा खंड जर कोणता असेल तर तो आहे युरोप खंड युरोप खंडामध्ये इटली या देशात कुर् कृषीप्रधानतेमुळे बघा काय म्हणते कृषीप्रधानतेमुळे युरोपातील भारत असे म्हणतात बघा काय म्हणते इटली हा देश कृषीप्रधान आहे जसं भारत हा देश कृषीप्रधान आहे नावाला कृषीप्रधान आहे फक्त आमचा देश इथं शेतकरी माझा शेतकरी राजा आत्महत्या करतो माझ्या शेतकरी राजाच्या कांद्याला भाव नाही हिथं माझा शेतकरी राजा कांदा पिकवतो पण त्याच्या कांद्याला भाव नाही त्याच्या कशाला भाव नाही ऐकून घ्या कशाचाच करम नाही थांब रे विशाल दोन मिनिटं दोन मिनटं थांबणं मग दातच काय लावतं था रे तू हे एकदा सांगू दे ना तुला सांगतो सगळं थांब दोन मिनिटं जरा एवढं सांगू दे मग पुढचं बघू आपण यस मी शेवटी जाता जाता तुमचे क्वेश्चन घेणारे क्वेश्चन घेणारे थोडंसं थांबा थोडंच थांबा एकदा एवढे एवढे कंटेंट क्लिअर होद्या द्या हां तुझे क्वेश्चन तुझं काय जे म्हणणे मला सर माझा क्वेश्चन घ्या ना सगळंच एक नंबर आहे बरं का सरांचं मराठी आम्ही घेतलेला आहे मी मराठीची स्टडी केली आउट ऑफ मार्क्स मिळाले कॉन्फिडन्स सरांमुळे आला धन्यवाद उज्ज्वला ते बाळानं आता लक्ष द्या बघा जसं भारत या देशामध्ये आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणतात पण दुर्दैव या देशाचं असं आहे की या देशामध्ये फक्त माझ्या शेतकरी राजाचं फक्त काळजी एकाच पक्षाला तो पक्ष म्हणजे विरोधी पक्ष विरोधी पक्ष सोडून कोणाला ना काळजी नाही ऐकून घ्या म्हणून बाळानं लक्ष ठेवा युरोपामध्ये असणारा जो इटली नावाचा देश आहे इटली मध सुद्धा या ठिकाणी फार प्रधान देश आहे म्हणून म्हणून त्याला युरोपातील भारत म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पुढं या खंडातील फिनलँड या देशास जगाचे अन्न भांडार असे म्हणतात बघा प्रश्न बघा छान आहे जगाचे अन्न भांडार असे म्हणतात याचा अर्थ अन्न म्हणजे जे काही आपण म्हणतो त्याला अन्नधान्य पिकवणारा सर्वात मोठा देश असंही त्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे या खंडातील फ्रान्स या देशास लघु युरोपसुद्धा म्हणतात फ्रान्स नाव ऐकलं असेल बघा जिथून फ्रेंच आले होते दे आपल्या देशात अरे आपल्या देशामध्ये दे आलेले सगळे हलकट हे युरोपातूनच आले सगळ्यात पहिले आलं ते पोर्तुगीज खलासीत आहे हं वास्कोदगामा बोंबलं त्याच्यानंतर मग हे डुपले बिपले अनेकले आले तर फ्रेंच आले पोर्तुगीज आले डच आले इंग्रज आले आणि सत्यानाश केला युरोप खंडातील सर्वात लांब नदी होलगा आहे तीन हजार सहाशे सत्त्याऐंशी किलोमीटर आहे लक्षात ठेवा ओके यस यस अगदी बरोबर आहे खंडातील इटली शेहरात जगातील सर्वात द्राक्ष उत्पादन करणारा देश आहे आपल्या इकडे जरी द्राक्ष असेल आपल्या इकडे द्राक्षाची बनवतात तिकडे द्राक्ष उत्पादन करतात लक्षात ठेवा फ्रान्स या देशाला शेतकऱ्याचा देश किंवा समुद्राची राणी असंही म्हणतात बघा बर किती छान आहे यस हो oh, फिशवर पण बोलणारे सागर यस yes, यस yes, फीशन पण बोलणारे ते म्हणलं सर फीसवर बोला यस yes, फीसवर बोलणारे मी जागा काढल्या हळल्या एवढू छान फीस घेतली एवढी सरकार हलकटपणा करायला भिकारी झालं काय काय माहिती सरकार कर्मदरिद्री असं कधी कधी वाटतंय आणि याच्यावर कोणी बोलायला तयार नाही जागा एवढीशा काढायच्या फीस एवढी घ्यायची शेतकऱ्याला लुटायचंच काम करायला आणि का तर परीक्षा देणारे आमच्या शेतकऱ्याचे गोरगरीबाचे करायचे मजूरदाराचेच लेकरं येतं हां यायचे पोरं डायरेक्ट मंत्री होतात यायचे पोरं डायरेक्ट साहेब होतात आमचे पोरं तसे होत नाहीत ना आमच्या पोराला कष्ट करावं लागते का फॉर्म भरणारे आमच्या शेतकरी मायबापाची लेकर येतं आमच्या कष्टकऱ्यांचे लेकर येतं आमच्या गोरगरीब मजदूरांचे लेकरं येतं पण याच्यावर कोणी काही बोलणार नाही का तर लोकांना त्याची गरज नाही हां एवढी कुठं फीस असते का हजार रुपये अभ्या हजार रुपयात आम्ही आमच्या पोरायला हजार प्रश्नपत्रिका देतो हजार हजार हां चला पुढं चला पटकन हां पुढं आता ऑस्ट्रेलिया खड्डा महत्वाचा खंड आहे ऑस्ट्रेलिया हा खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान सर्वात मोठा आशिया सर्वात लहान ऑस्ट्रेलिया हे दोन खंड लक्षात ठेवा या खंडाने जगातील एकूण याच्यापैकी फक्त पाच पॉईंट तीन क्षेत्र टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे बाकी नाही आणि सर्वात कमी लोकसंख्या जर राहत असेल तर शून्य पॉईंट सत्तावन्न टक्के लोकसंख्या इथं राहते प्रमुख देश जर कोणकोणते असतील तर मानो याच्यामध्ये प्रमुख देश जे आहेत बघा त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे पापुओ न्यू गियाना आहे त्यानंतर टास्मानिया बेट आहे तानझेनिया आहे हे लक्षात ठेवा हे दोन देश लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया आणि तानझेनिया हे ऑस्ट्रिया क्रिकेटमध्ये फार मोठं आहे फार मोठा आहे ऐकून घ्या फार मोठा आहे ऑस्ट्रेलिया हा देश क्रिकेटमध्ये नंबर एकचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर नद्या आता मरे डार्लिंग अरे बाप रेरम हा बाकी काही लक्षात राहू का न राहू पण ही नदी मात्र माझ्या लक्षात राहणार आहे सर डार्लिंग नदी माझ्या लक्षात राहणार रह। आहे आणि लायपन नदी ऐकून घ्या लायपन नदी हेही माझ्या लक्षात राहणार आहे सर अगदी बरोबर आहे ट्विटर वार करा पल्लविताई ट्विटर वार करा ट्विटर वार करायचं हं हां ट्विटर वार केलं आपोआप कळून जाईल त्याला चला बघा हे काय म्हणते सिडनी हे ऑस्ट्रेलियातील महत्वाचे शहर आहे ऑस्ट्रेलिया नावाच्या खंडामधलं सर्वात महत्वाचं शहर आहे सिडनी आणि इथं एक प्रश्न आलेला आहे बऱ्याच वे महत वेषेतो महत्वाचा प्राणी कोणता तर महत्वाचा प्राणी इथं कांगारू कांगारू लक्षात ठेवा मूळ रहवासी लोकांना इथं बाळानो एरबो जिन्स म्हणतात एरबोर जिन्स हा हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आणि मेरिनो हे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध लोकर उत्पादक मेंढी आहे जी लोकर उत्पादक मेंढी आहे ती प्रसिद्ध या ठिकाणी आहे बाळानो लक्षात ठेवा आणि ऑस्ट्रेलियाला कांगारुची तसे तहानलेली भूमी म्हणतात वा 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 बघा बरं कसा प्रश्न आहे रे बनो तहानलेली भूमी कोणाला म्हणतात हा मागच्या वेळेस आलेला प्रश्न आहे तहानलेली भूमी तहान लेली भूमी बहानो ऑस्ट्रेलियाला म्हणतात हेही तुम्ही बानो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एवढं लक्षात ठेवा हे बघा तहानलेली भूमी या खंडात कोआला हा पक्षी नीलगिरीची पाने ऐकून या नीलगिरीची पाने खाऊन जगणारा प्राणी इथे आढळतो को आला आणि लायर हा पक्षी नकला करणारा पक्षी याच खंडात आढळतो नक नकला म्हणजे माणसासारख्या नकला करते ते ओके okay, म्हणून तो लायर नावाचा या ठिकाणी असणारा प्राणी आहे आता बघा इकडं लक्ष द्या हे महत्वाचा मुद्दा आहे कोणतरी मला विचारलं होतं उत्तरता क्रम चढता क्रम सगळे माझ्याकडं तुला मागात म्हणलं थोडंसं थांब उतरता क्रम चढता क्रम लक्षात ठेवा क्षेत्रफळानुसार चढता क्रम आहे आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका युरोप आणि सर्वात शेवटी ऑस्ट्रेलिया आणि लोकसंख्येनुसार सर्वात मोठं आशिया आफ्रिका युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका एवढं लक्षात ठेवा हे अशा पद्धतीनं नाही 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 पूर्ण बॅच गजानन 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 दादा नवीन ॲप घ्यायचं या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नवीन ॲपची लिंक दिलेली आहे तुम्हाला नवीन ॲप तुम्ही घ्यायचं आहे नवीन ॲप घ्यायचं आहे तुम्हाला ओके नवीन ॲपवरती तुम्हाला ते मिळेल नवीन ॲपवरती तुम्हाला ते मिळणार आहे एक मिनटं मला दुसरी पी घेऊ द्या हो नवीन ॲप आहे बाळा नवीन 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 ॲप आहे ओके यस मग आम्हाला ज्या पोरान मग आम्हाला बऱ्याच पोट्याचे मग प्रश्न आले सर हे घ्या ते घ्या पाय रे बाबा ए लोकसंख्या लोकसंख्यानुसार उतरता आणि चढता क्रम देशाचा देशाचा ऐकून घ्या रे क्षेत्रफळानुसार रशिया कॅनडा चीन अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि सात नंबरला आपला भारत आहे सात नंबरला आपला भारत आहे त्याच्यानंतर चीन लोकसंख्येमध्ये सगळ्यात मोठा आता भारत यायला अजून शिक्कामोर्तब झालं नाही होईल 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 नका टेन्शन घेऊ हां सर टोटल किती खंड आहे अरे देवा रे अरे 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 एवढं झाल्यावर विचार कोण कोणाची कोण होती विशाल एवढा आता प्रकरण भारताचा भूगोल संपत आला आणि ते आता विचारायला एकूण किती खंड येतं अरे बापू कस रे राजा राजा तू विचारलं याच्याबद्दल मला काय राग नाही आला ना पुन्हा म्हणू बाबा मास्तो विचारलो तर मास्तर, लो, लो, मास्तर राग आला मास्तरनं सांगितलं का नाही राग नाही आला लेकरा फक्त लक्षात ठेवा लेकरा सात येत सात सात हां अमेरिका इंडोनेशिया पाकिस्तान ब्राझील आणि नायजेरिया हे वाहनू याच्यामध्ये असणारे महत्वाचे असे खंड आहेत एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बघा आता खोल सरोवरांचा क्रम आहे सकल, सगळे सगळे तुम्हाला एका पी मध्ये मिळेल काळजी करू नका बघा इथं काय दिलेली वाहनं बघा खोल सरोवरांचा क्रम दिला ग्रीनलँड उत्तर अमेरिका सर्वात मोठा आहे न्यूगेनी ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि बॉर्निओ हो, आसियामध्ये आहे सर्वात उंच पर्वताचा माउंट एव्हरेस्ट अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस ऐकून या हो आता आला आला प्रथम क्रमांक आला ना आता सध्या सध्या आला हा हा हा, हा। हो होईल 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 वै, यस येस सर आमच्या नाशिकमध्ये सुप्याचे भाऊबंद वाढले भ्रष्टाचारी बरोबर आहे मानू इकडे लक्ष द्या आणि टू दिलेला आहे आठ हजार सहाशे अकरा आपल्या याच्यामध्ये कांचनगंगा आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मानू आणि एवढं तरी तुम्ही केलं तरी मला नाही वाटत लेकरांनो की तुमचा याच्यापेक्षा काही मार्क जाईल बाळांनो आणि मार्क या ठिकाणी मी तुमचा जाऊ देईल असं तरी मला काही या ठिकाणी वाटत नाही तुम्ही त्याचं काही काळजी करू नका तुम्ही फक्त चांगला अभ्यास करा ज्याला कोणाला बाळांनो माझी बॅच घ्यायची असेल पूर्ण बॅच माझ्यावाली आहे आता तुम्ही म्हणाला आता बाबा मेन मुद्द्यावर आला हं याच्यासाठीच तर लेक्चर घेतय बाबा हं ऐकून घ्या ओके हे तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचावी म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगत आहे विश्व मराठी आपलं ॲप्लिकेशन आहे ऐकून घ्या त्याच्यावरती डिस्क्रिप्शनची लिंक टाकलेली आहे या विश्व मराठी व्हाईट बॅकग्राऊंडवाला घ्यायचं याच्या पाठीमागं संपूर्ण तलाट्याची बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्याच्यामध्ये पूर्ण लेक्चर रेकॉर्डेड आणि अपडेटेड लेक्चर जे चा नवनवीन चालू घडामोडी असतील अशी काही विशेष माहिती त्या त्या सिलेबसनुसार त्या त्या बॅचनुसार या ठिकाणी मानू मी तुम्हाला देणार आहे याच्यासाठी तुम्ही विश्व मराठी ॲप डाउनलोड करायचं आहे स्पेशल वनरक्षकाची सुद्धा बॅच आहे ज्याच्यामध्ये क्षकाची लेक्चरती सातशे नव्याण्णव मध्ये रेकॉर्डेड बॅच आहे काही लेक्चर लाइव मध्ये तुम्हाला अशाच प्रकारची मी देणार आहे ओके एक विषय घेतला कोणते मराठी घ्या दोनशे नव्याण्णव गणित बुद्धिमत्ता घ्या घेतलं तर तीनशे नव्याण्णव इंग्लिश घेतलं दोनशे नव्याण्णव लक्षात ठेवा जी के जी एस जर घेतलं तर ते आहे तीनशे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ओके काही अडचण नाही बॅच घेण्यासाठी तुम्हाला असं ॲपवर जायचं तिथं तुम्हाला असं हे दिसेल इंटरस्ट दिसेल आय बी पी एस टी सी एस पॅटर्न सर्वसेवा याला क्लिक केल्याच्यानंतर बाळू तुम्हाला अशा बॅचेस दिसतील तुम्हाला जी बॅच पाहिजे ती तुम्ही क्लिक करून बाय नाऊ करू शकता बाय नाऊ झाल्याच्यानंतर तुम्हाला ती बॅच मिळेल एवढंच मला सांगायचं होतं माझ्या बुद्धीनं मला जेवढं माहिती आहे जेवढं सिलेबसची आवाक आहे तेवढं या ठिकाणी वाळून मीही तुम्हाला शिकवलेलं आहे सर्वांनी एकदा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पटकन आपल्या लाईक वाढल्या पाहिजे एवढंच या मी ठिकाणी तुम्हाला सांगेल याची टेलिग्रामला पी डी एफ तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये मी देऊन टाकतो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त याला वाचा आणि ज्याला कोणाला बॅच घ्यायची असेल ते तुम्ही बॅच घेऊ शकता काहीही अडचण नाही यस अकाउंटला द्या हीच अपेक्षा नक्की बाळांना तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठीच मी इथे उभा आहे मी तुमच्यासाठी इथं उभा आहे टेलिग्राम चॅनलला लोज लिंक चालतील अजून तुम्हाला सगळं देण्याचं काम या ठिकाणी मी नक्कीच करेल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांच्या साक्षी या ठिकाणी सांगतो आणि मला नाही वाटत त्याच्या बाहेरचं जास्त काही विचारलं जाईल अजून पशुसंवर्धनासाठी सुद्धा मराठीची स्पेशल बॅच आहे तुम्ही घेऊ शकता मराठीची आहे बरं का पूर्ण मराठीची पशुसंवर्धनासाठी बॅच आहे ती तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काही अडचण आहे हां ज्याला एक्साईजची बॅच घ्यायची असेल अशा विद्यार्थ्यांनी मात्र माझ्या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे ती बॅच तुम्हाला त्या ॲपमध्ये नाही तर ती बॅच तुम्हाला जुन्या ॲपवरती आहे एकोणनव्वद नव्याण्णव आपले एक्क्याण्णव शेहेचाळीस एक्कावन्न अडोतीस सहासष्ट या नंबरवरती तुम्ही मला फोन पे गुगल पे करू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवू शकता ओके तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका आता चांगला अभ्यास करा यू ऑल द बेस्ट टेक केअर बाय काळजी घ्या मी सोबत आहे तुमच्या तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही फक्त चांगला अभ्यास करा आणि तुम्ही तलाठी होईपर्यंत मी काही तुम्हाला सोडत नाही यस ओके यस यस थँक्यू विनोद थँक्यू धन्यवाद बाळांनो चला थांबू आपण बाय टेक केअर आता मी मस्त एकदा शांततेने जेवण करतो तुम्ही जेवले नसाल तर जेवण करून घ्या ओके यस यस येस 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 ओके बाळा ओके ओके यस येस चालेल चालेल तसंही सांगेल काही अडचण नाही पण ती तुम्हाला पी पी टी मिळावं म्हणून या ठिकाणी असते त्या हो हो नाही नाही काही गरज नाही सचिन जर तुम्ही तिथून पी बॅच घेतली तर काही स्क्रीनशॉट पाठवायची गरज नाही डायरेक्ट तुम्हाला कंटेनमध्ये जाऊन ही बॅच घेतली ना बॅच ओपन केली की तिथे एका बाजूला कंटेन येते बघा कंटेनवर तुम्ही जाऊन तुम्ही ते व्हिडिओज घेऊ शकता व्हिडिओज टाकणं चालू येतं बघा मुलं तिथं बसलेले तर अपडेट करत आहे तर था था। थांबवा आपण बाय टेक केअर